नमस्कार श्रोते हो, पोती वाचन या यूट्यूब चैनल वर तुमसे खूब खूब स्वागत। आज अपन या वीडियो मध्ये श्री दुर्गा सप्तशतीच्या चौथ्या अध्यायाला सुरुवात करणार आहोत। या अध्यायामध्ये इंद्रादी देवांनी देवीची स्तुती कशी केली याचे वर्णन केले आहे। चला तर मग प्रथम देवीची स्तुती करूयात, मग कथेला सुरुवात करूया। जीची अंगकांती काळ्या मेघा समान श्यामवर्ण आहे, जी आपल्या दुष्टिक्षेपांनी शत्रु समूहांना भयभीत करते, जीच्या मस्तकावर चंद्राची कोर शोभून दिसते, जीने आपल्या हातात क्रमशः शंख चक्र कृपाण आणि त्रिशूल धारण केलेले आहे, जीला तीन नेत्रे आहेत, जी सिंहाच्या स्कंदावर आरूढ झालेली आहे, जीने आपल्या तेजाने त्रैलोक्य व्यापून टाकलेले आहे, सिद्धीची इच्छा असणारे पुरुष जीची निरंतर सेवा आराधना करतात आणि जीला सर्व देवता सर्व बाजूंनी वेढून उभे असतात, त्या जया नामक दुर्गेचे ध्यान करावे। तर श्रोते हो, आता लक्ष द्या, आता कथेला सुरुवात होत आहे। मेधा ऋषी सुरथाला म्हणाले, हे राजा, अतिशय बलाढ्य आणि दुष्टात्मा अशा त्या देवशत्रू महिषासुराचा आणि त्याच्या दैत्यसेनेचा देवीने संहार केला। इंद्रादी देवांनी आपापली मस्तके आणि खांदे खाली झुकवून तिला नम्रपणे नमस्कार केला आणि मंजुळवाणींनी तिचे स्तवन करू लागले। त्यावेळी त्यांची कोमल आणि लोभस शरीरे अत्यानंदाने रोमांचित झाली होती। ते सर्व देव म्हणाले, सर्व देववृंदांचा तेज समूह हेच जिचे स्वरूप आहे, तसेच ज्या देवीने निज सामर्थ्याने हे संपूर्ण जग व्यापून टाकले आहे, त्या समस्त देवांना आणि महर्षींना पूजनीय अशा अंबिकेला आम्ही भक्तिपूर्वक नमस्कार करतो। ही देवी आमचे कल्याण करो, जिचा अतुलनीय प्रभाव आणि सामर्थ्य वर्णन करण्यास भगवान विष्णू ब्रह्मदेव आणि महेशही समर्थ नाहीत। ती भगवती चंडिका समस्त जगांचे पालन करण्याची तसेच अशुभाचा आणि भयाचा नाश करणारी बुद्धी धरव। हे देवी, तू पुण्यवंतांच्या घरी लक्ष्मी रूपाने, पापी जनांच्या घरी अलक्ष्मी रूपाने, तर शुद्ध अंतकरणांच्या ज्ञानी जनांच्या हृदयात बुद्धी रूपाने, तसेच सज्जनांकडे श्रद्धा रूपाने आणि कुलवंतांमध्ये लज्जा रूपाने वास करतेस। तू या विश्वाचा प्रतिपाळ कर। हे देवी, या तुझ्या अनाकलनीय रूपाचे, असुरांचा संपूर्ण नाश करणाऱ्या तुझ्या उदंड पराक्रमाचे, तसेच सर्व देव आणि असुरगण यांच्या समक्ष तू संग्रामात प्रकट केलेली आपल्या अद्भुत लीला चरित्रांचे आम्ही काय वर्णन करणार। हे देवी, तू समस्त जगांच्या उत्पत्तीचे आदि कारण आहेस। तू सत्व रज आणि तम या तिन्ही गुणांनी युक्त असलीस तरी सुद्धा या त्रिगुणात्मक दोषांशी तुझा संसर्ग नाही, हरिहरांनाही अपार अशा तुझा अंत लागत नाही, तू सर्वांना आधार रूप आहेस। हे संपूर्ण जगत केवळ तुझ्या अंशाने साकारलेले आहे, तूच आद्य अविकृत अशी परमश्रेष्ठ मूळ प्रकृती आहेस। हे देवी, सर्व यज्ञांमध्ये जीच्या नामोच्चाराने समस्त देवता तृप्त होतात, ती स्वाहा तूच आहेस। पितृगणांच्या तृप्तीलाही तूच कारण आहेस, म्हणून सर्व लोक तुला स्वधा असेही संबोधतात। हे देवी, तू मोक्षप्राप्तीचे साधन आहेस, तू अनाकलनीय अशी महाव्रता आहेस आणि तू सर्वश्रेष्ठ अशी भगवती ब्रह्मविद्या आहेस, म्हणून इंद्रियांचे योग्य प्रकारे दमन करून परमात्माचेच चिंतन करणारे, समस्त दोषांनी रहित आणि मोक्षाची अभिलाषा बाळगणारे मुनिजन निरंतर तुझेच ध्यान अध्ययन करत असतात। हे देवी, तू शब्द ब्रह्म स्वरूप आहेस, अत्यंत पवित्र असा ऋग्वेद यजुर्वेद आणि प्राणवासह मनोहर पदपाठ्ययुक्त सामवेद यांचे तूच अधिष्ठान आहेस। तू वेदत्रय स्वरूप आहेस, षड ऐश्वर्यांनी युक्त अशी भगवती ही तूच आहेस, तूच सर्व जगांचे पालन पोषण करणारी वार्ता ऋषी आदि विद्या आहेस आणि तूच सर्वांची पीडा चिंता दूर करणारी आहेस। हे देवी, सर्व शास्त्रांचे सार जाणणारी मेधा शक्ती तूच आहेस, दुर्गम अशा भवसागरातून सुखरूप तारून नेणारी नौकारूपी सामर्थ्यशालीन दुर्गा सुद्धा तूच आहेस। तू अनासक्त आहेस, कैटप दैत्यांचा वध करणाऱ्या भगवान विष्णूच्या हृदयात वास करणारी लक्ष्मी आणि भगवान चंद्रशेखराकडून
अर्धांगिनी म्हणून प्रतिष्ठित केलेली गौरी सुद्धा तूच आहेस। हे देवी, मंद स्मित करणारे तुझे निर्मळ मुख पूर्ण चंद्रबिंबाप्रमाणे असून सुवर्णासमान उत्कृष्ट कांतीमुळे अतिशय मनोहर दिसते। तरी सुद्धा त्यात तुझ्या मनोमुखावर मोहित होण्याऐवजी संतप्त झालेले महिषासुराने कसलाही विचार न करता तुझ्यावर प्रहार केला। हे केवढे आश्चर्य आहे। हे देवी, तेव्हाच तुझे मुख क्रोधयुक्त झाले, तेव्हा उदयकाळच्या चंद्राप्रमाणे लाल आणि वर चढलेल्या वक्र भुवयांमुळे वक्राळ दिसू लागले। तेव्हा ते पाहूनही महिषासुराचे प्राण गेले नाही। हे देवी, हे तर त्याही पेक्षा मोठे आश्चर्यच आहे, कारण संतप्त यमराजाला अर्थात यमस्वरूपी अशा तुला पाहून कोण बरे जिवंत राहील। हे देवी, तू प्रसन्न हो, परमात्म स्वरूप अशी तू संतुष्ट झाली असता जगाचे कल्याण करतेस, पण रागावलीस तर मात्र देवविरोध सृष्टीविरोध अशा कित्येक कुळांचा नाश करतेस, हे नुकतेच माहीत झाले आहे। कारण तू संतप्त झाल्यामुळे त्रिभुवनाला संत्रस्त करणाऱ्या महिषासुराची ही विराट सेना त्या दुष्ट दैत्यासह क्षणार्धात नष्ट झाली। हे देवी, तू निरंतर उत्कर्ष प्राप्त करून देणारी आहेस। तू ज्यांच्यावर प्रसन्न होतेस तेच देशात मान्यता पावतात, त्यांचे धन आणि कीर्ती वृद्धिंगत होते, त्यांच्या धर्माचा धर्मानुगामी आचरणाचा कधीही ऱ्हास होत नाही, ते स्वतःची पत्नी पुत्र आणि सेवकांदिकांसह सुखी आणि धन्य होतात। हे देवी, तुझ्या कृपेनेच पुण्यवान मनुष्य दररोज अत्यंत आदराने आणि श्रद्धेने धर्म विहित सत्कर्मे करतो आणि तुझ्याच प्रसादाने इहलोकी सौख्य भोगून मरणांती स्वर्गलोकी जातो। तू तिन्ही लोकात खरोखरच मनवांचित उत्कृष्ट फल देणारी आहेस। हे दुर्गे, तुझे स्मरण केल्याने तू सर्व प्राणी मात्रांचे भय हरण करतेस। जो तुझे स्वस्थ चित्ताने चिंतन करतो त्याला तू अत्यंत कल्याणकारक बुद्धी देतेस। दारिद्र्य दुःख आणि भय हरण करणाऱ्या हे देवी, सर्वांवर अनुग्रह करण्यासाठी जिचे चित्त दयेने नेहमीच आर्द्र असते अशी तुझ्याशिवाय दुसरी कोण आहे। हे देवी, या असुरांना मारल्यामुळे जग सुखी होते हेच खरे, पण चिरकाल नरकात राहण्यासाठी त्यांनी कितीही पापे केली असली तरी रणांगणात तुझ्या हातून मरण प्राप्त होऊन ते स्वर्गात जावोत असा विचार करूनच तू शत्रूंना वीरगती देतेस। तू या असुरांवर शस्त्रांनी प्रहार का करतेस, त्यांना आपल्या दृष्टीने भस्मसात का करत नाहीस, कारण ते जरी शत्रू असले तरी आपल्या शास्त्राने पुनित होऊन स्वर्गादी उत्तम लोकी जावेत अशीच तुझी त्यांच्याविषयी अनुकंपा असते। हे देवी, तुझ्या खडगांच्या तेजपुंज प्रखर दीप्तीने आणि तुझ्या त्रिशूलाच्या अग्रावर एकटवलेल्या महान तेजामुळे तुझ्याशी युद्ध करणाऱ्या असुरांचे डोळे दीपून त्यांना अंधत्व आले आहे, कारण त्या समयी ते तुझे चंद्रासमान कांतिमान आणि आल्हाददायक असे मनोहर मुख पाहत होते। हे देवी, तुझे शील स्वभाव वर्तन दुराचारी लोकांची पापवृत्ती दूर करील असे आहे। तुझे स्वरूप अनुपम आणि नाकलनीय आहे। तुझे सामर्थ्य आणि पराक्रम एवढा थोर आहे की तू देवांचा पराभव करणाऱ्या असुरांचाही नाश केलास आणि त्यांना सद्गती दिलीस। अशा प्रकारे तू आपल्या वैऱ्यांवरही करुणाच प्रकट केली आहेस। हे वरदायिनी देवी, या तुझ्या पराक्रमाची कोणाबरोबर तुलना होऊ शकेल? एकीकडे शत्रूंचा भयकंपित करणारे आणि त्याच वेळी भक्तांना आनंदित करणारे असे अतिशय मनोहर रूप तुझ्याशिवाय अन्य कोणाचे आहे? रणांगणात शत्रूविषयी निष्ठुरता आणि हृदयात भक्ताविषयी कृपा या दोन्ही गोष्टी अर्थात परस्परांविरुद्ध भाव त्रिभुवनात केवळ तुझ्याच ठाई एकत्रित आढळतात। हे देवी, शत्रूंचा नाश करून तू संपूर्ण त्रैलोक्यांचे रक्षण केलेस। रणांगणात शत्रूंसमूहांना ठार करून त्यांना स्वर्गात पाठवलेस, तसेच त्या उन्मत्त दैत्यांकडून आम्हाला उत्पन्न झालेले भयही दूर केलेस। तू खरोखरच थोर आहेस, तुला नमस्कार असो। आमचे शूलाने रक्षण कर तू हे अंबिके,
तू आमचे खड्गाने रक्षण कर, तू आमचे घंटा नादाने आणि धनुष्याच्या त्यांच्या तनत्काराने रक्षण कर। हे चंडिके, तू आपला त्रिशूल चहुबाजूकडून फिरवून पूर्वेकडून पश्चिमेकडे, पूर्वेकडून पश्चिमेकडून दक्षिणेकडून, तसेच हे ईश्वरी उत्तरेकडून सुद्धा आमचे रक्षण कर। हे देवी, तुझी त्रिभुवनात संचार करणारी जी सौम्य उपासनीय आणि अत्यंत रौद्र शत्रुविघातक अशी रूपे आहेत, त्यांच्याद्वारे तू आमचे आणि या भूलोकाचे रक्षण कर। हे अंबिके, तुझ्या कोमल हातात खड्ग, शूल, गदा इत्यादी जी जी अस्त्रे शोभून दिसत आहेत, त्यांच्याद्वारे तू आमचे सर्व बाजूंनी रक्षण कर। ऋषी म्हणाले, हे राजा, अशा प्रकारे सर्व देवांनी जगज्जननी दुर्गा देवीची स्तुती केली। चंदनादी सुगंधी गंधलेपाने तसेच नंदनवनातील दिव्य पुष्पे यांनी तिची पूजा केली। त्यानंतर सर्व देवांनी तिला भावभक्तीने दिव्य धूपाचा सुगंध अर्पण केला। त्यामुळे संतुष्ट झालेली प्रसन्नमुख अशी ती देवी विनम्र झालेल्या सर्व देवांना उद्देशून म्हणाली, देवी म्हणाली, हे देवांनो, तुम्ही माझ्याकडून जे काही इष्टवरदान मागू इच्छित असाल ते मागून घ्या। त्यावर देव म्हणाले, भगवतीने आमचे सर्वच कार्य केले आहे, आता करायचे असे काहीच शिल्लक नाही, कारण आमचा शत्रू महिषासूर यालाच तू ठार केला आहेस। तरीही हे महेश्वरी, तू आम्हाला वर देणारच असशील तर आमची एवढीच विनंती आहे की आम्ही जेव्हा जेव्हा तुझे नाम स्मरण करू तेव्हा तेव्हा तू आमच्या बिकट संकटांचा नाश कर। तसेच हे प्रसन्न वदने देवी, जो मनुष्य आम्ही केलेल्या या स्तवनांनी म्हणजेच या स्तुती वचनांचा पाठ करून तुला संतुष्ट करेल, त्याला तू सर्वदायिनी हो, त्याची धनसंपदा आणि वैभव वृद्धिंगत कर, त्यांच्या स्त्रीपुत्रादिकांना सुखरूप ठेव। हे अंबिके, तू आमच्यावर नेहमी प्रसन्न राहा आणि कृपादृष्टी ठेव, अर्थात आमची अभिवृद्धी कर। ऋषी म्हणाले, हे राजा, याप्रमाणे देवांनी स्वतःच्या आणि जगाच्या कल्याणासाठी देवी भद्रकालीला प्रसन्न करून घेतले। तेव्हा तथास्तु असे आशीर्वचन बोलून ती तेथेच अंतर्ध्यान पावली। हे राजा, अशा प्रकारे त्रैलोक्याचे कल्याण इच्छिणारी ती देवी पूर्वी देवांच्या शरीरातून जशी उत्पन्न झाली ती सर्व कथा मी तुला निवेदन केली। त्यानंतर दुष्ट दैत्यांच्या आणि शुंभ निशुंभ या बलाढ्य असुरांच्या वधासाठी तीच देवी गौरीच्या शरीरातून पुन्हा प्रकट झाली। देवांवर उपकार करणाऱ्या आणि लोकांचे रक्षण करणाऱ्या त्या देवींविषयी त्या देवीविषयीचे आख्यान मी तुला विस्ताराने कथन करतो, ते आपण पुढील अध्यायात श्रवण करूयात। याप्रमाणे मार्कंडेय पुराणांतर्गत सावरणिक मन्वंतरीतील देवी महात्म्यामधील शक्रादी कृत स्तुती नावाचा चौथा अध्याय येथेच पूर्ण झाला। ओम दुर्गायै नमः।